नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखेडे। आज एक मोठा प्रश्न महाराष्ट्रातल्या सगळ्याच राजकीय दलांना, काँग्रेस, BJP, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि तो प्रश्न म्हणजे किशोर सुरेश जाधव। आज सकाळी जळगाव जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील पाथरड गाव येथील एक शेतकरी किशोर सुरेश जाधव, वय 44 वर्ष, हा आपल्या रूममधनं बाहेरच निघाला नाही, घरात नाही। बायको मुलांनी खूप दरवाजा ठोठावला आणि जेव्हा बाकी गावकऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला गेला तर तो आतमध्ये मेलेल्या अवस्थेत होता। जी फवारणीची औषधी असते एंड्रीनसारखी, ती प्राशन करून त्याने आत्महत्या केली, कारण किशोरवर कर्ज होतं आणि अतिवृष्टीमुळे पूर्ण पीक पाण्याखाली गेल्यामुळे त्याला त्याचं भविष्य शून्य दिसत होतं। आत्मसन्मानी असला पाहिजे, त्यामुळे कर्जदारांची कर्ज कशी चुकवायची आणि समोर येणारं आयुष्य कसं जगायचं, पूर्ण परिवाराला घेऊन कसं जायचं, भीक मागू शकत नाही आणि कर्जदारांना जा मी देत नाही कर्ज, नाही माझ्याकडे पैसे, आले तेव्हा दे, ही सांगण्याची वृत्ती नाही, कारण तो संस्कारी होता। या प्रश्नाचं उत्तर या सगळ्याच राजकीय दलांनी द्यायला हवं, कारण महाविकास आघाडी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची चिंता करण्याच्या गोष्टी करते, तर भारतीय जनता पार्टी आम्ही केंद्रातनं बरंच काही देतो म्हणून म्हणते। जर शेतकऱ्यांच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या असत्या, त्या घोषणा क्रियान्वयित झाल्या असत्या, तर किशोरने आत्महत्या केली नसती, तो मूर्ख नव्हता। स्वतःचा जीव स्वतः घ्यायला फार हिम्मत लागते आणि जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा मग तो मृत्यूचा दरवाजा खोलतो। आज अक्षरशः सगळे राजकीय दल महाराष्ट्रातले यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं, का केंद्रातल्या मदतीच्या सगळ्या योजना किशोरपर्यंत पोहोचल्या नाहीत, काय महाराष्ट्र सरकारच्या योजना पोहोचल्या नाहीत, शेतकऱ्यांचा इन्शुरन्स तो क्लेम करायला सुद्धा किती त्रास होतो, याचे व्हिडिओ जेव्हा येतात तेव्हा खरोखरच वाटतं की आपण लोकशाहीमध्ये जिंकतो, 21व्या शतकात आहे। सगळे उद्योगधंदे नफा तोटा याच्यावर चालतात, टाटा बिर्ला अंबानी अडानी ही सगळी उद्योगपती तोटा झाला की धंदे बंद करतात, फॅक्टऱ्या बंद करतात, कंपन्या बंद करतात, पण एक शेतकरी असा आहे तो घाटा सहन करून सुद्धा सगळ्यांसाठी 2 टाइमच्या जेवणाची व्यवस्था करतो आणि त्या शेतकऱ्यांच्या नावावर आपण सरकारच स्थापन करतो आणि त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त करतो। कुठं फेडाल हे पाप, कुठं फेडाल? आता तरी कमीत कमी शेतकऱ्यांना कळायला हवं की हे फक्त तुम्हाला राजकारणी विकतात, त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक वोट बँक आहात, ATM आहात, निवडणुकीच्या वेळेला उपयोगात येणार। आता तरी ओळखा आणि निर्लज्ज राजकारण्यांनो आता तरी कमीत कमी सुधारण्याचा प्रयत्न करा। राष्ट्र महाराष्ट्राकडनं आज सगळ्यांना
हीच विनंती. पुन्हा येतो उद्या काही नवीन बातमीसोबत. विठ्ठलाजवळ चांगलं घालतो की अशा बातम्या डोळ्यासमोर आणू नकोस. असहाय्य होतो माणूस. आज एवढं. नमस्कार. पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र.